आज आपण शिकूया शेकडेवारीमधील स्थूलमान चला हे समजून घेऊया की शेकडेवारीमध्ये स्थूलमान म्हणजे एस्टिमेशन इन कसे केले जाते समजा आपल्याला चारशे एक्कावन्न पूर्णांक दोन तीनचे चे नऊ टक्के काढायचे आहे चला स्थूलमानाने सोडवूया आपण चारशे एक्कावन्न पूर्णांक दोन तीनच्या जवळच्या दशकामध्ये स्थूलमान म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन करू इथे चारशे एक्कावन्न पूर्णांक दोन तीन चारशे साठच्या तुलनेमध्ये चारशे पन्नासच्या जास्त जवळ आहे म्हणूनच आपण ह्या संख्येच्या ऐवजी इथे चारशे पन्नास घेऊ चा 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 कारण आपल्याला नऊ टक्के शोधायचे आहे म्हणून आपण चारशे पन्नास गुणिले नऊ छेद शंभर करू शकतो परंतु ह्याला आणखी सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकतो जसे आपण प्रथम चारशे पन्नासचा दहा टक्के काढू जे काढणे सोपे आहे चारशे पन्नास ते दहा टक्के आहे पंचेचाळीस अशा प्रकारे आपण चारशे पन्नासचा एक टक्का काढू जे होईल चार पूर्णांक पाच शून्य म्हणजे चार पूर्णांक पाच आता आपण पंचेचाळीसमधून चार पूर्णांक पाच वजा करून आपल्याला चारशे पन्नास ते नऊ टक्के मिळेल एक्केचाळीस पूर्णांक पाच म्हणूनच चारशे एक्कावन्न पूर्णांक दोन तीनचे नऊ टक्के जवळपास एकेचाळीस पूर्णांक पाच आहे आता तुम्ही तीनशे अठ्ठावन्न पूर्णांक तीनचा पंचवीस टक्के काढू शकता का व्हिडिओ तीन चाय चला आम्ही सांगतो तीनशे अठ्ठावन्नच्या जवळच्या दशकामधील जवळचे तीनशे साठ येईल पंचवीस टक्केचा अर्थ पंचवीस छेद शंभर म्हणजेच एक छेद चार ह्या प्रकारे तीनशे साठचा चा पंचवीस टक्के म्हणजे तीनशे साठचा चा चौथा भाग म्हणजेच तीनशे साठ छेद चार म्हणजे नव्वद आज आपण शिकलो शेकडेवारीमधील स्थूलमान पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या तुलनेशी संबंधित काही उदाहरणे बघूया